उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा आणि शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंह क्रांतीदल मंडळ तिथीने शिवजन्मोत्सव साजरा करणार आहे. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करत असून काल आज आणि उद्या ही जयंती तिथीनुसार साजरी करणार आहे. दरवर्षी संपूर्ण राज्यात हिंदू तिथीनं शिवजयंती सर्व जुने नवीन मंडळे साजरे करत आले, परंतु मागील काही वर्षांपासून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तारखेचा घोळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. आपले सर्व सण हे तिथीनुसार साजरे केले जातात. शिवराय देखील आमच्यासाठी देव असून त्यांची जयंती सर्व शिवभक्त फाल्गुन वद्य तृतीय हिंदू तिथीनुसार यंदा 10 मार्च 2023 रोजी येणारी शिवजयंती साजरी करणार असल्याचं सांगण्यात आलंय. म्हणून सर्व जुने नाशिक आणि शिवभक्त आपले दैवत हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीला साजरी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंदू एकता आंदोलन पक्ष नेहमीच कार्यक्रम जयंती पुण्यतिथी तसेच सर्व सण उत्सव साजरे करत असतात. त्या शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तिथीनुसार येणारी शिवजयंती राज्यातील नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, पुणे, धुळे यासह अनेक जिल्ह्यात साजरी होणार आहे. मागील 2 वर्ष कोरोनामुळे मिरवणूक काढता येत नव्हती, परंतु यंदा हिंदू एकता भव्य दिव्य मिरवणूक पारंपरिक मार्ग वाकडी 12 येथून साधू संतांच्या साक्षीने सायंकाळी 5 वाजता निघणार आहे. तसेच शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंह चौक, द्वारका सर्कल येथे सकाळी 11 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करणार आहे. या संपूर्ण चौकात भगवे ध्वज आणि पताका लावून भगवे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे आणि लाइटिंग लावून संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात येणार आहे. त्यासोबतच आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप, शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक तसेच शिवरायांची महाआरती आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी दिली आहे.